विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. स्वतंत्र दिनाचं औचित्य साधून लोणी काळभोरेतील ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने तीर्थक्षेत्र रामदरा लोणी काळभोर आणि कोळपे वस्ती येथे 75 जंगले वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणी काळभोर यांच्या वतीनं 2000 लिटर पाण्याची टाकी देण्यात आली आहे. यावेळी ग्रीन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, आदर्श पत्रकार दिगंबर जोगदंड, महक मधुकर कुमावत, गणेश मस्के, राज्य वित्त विभाग अनिकेत मुळीक, मनसे हवेली तालुका अध्यक्ष उपस्थित होते. तीर्थक्षेत्र रामदरा कोळपी वस्ती येथे वृक्षारोपण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याअंतर्गत परिसरात जंगली झाडे लावून पर्यावरणाचं रक्षण करण्याची शपथ घेण्यात आली आहे. विविध डोंगर परिसरात अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण तसेच संगोपन करण्यात येणार आहे. ग्रीन फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी वृक्ष संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या आणि संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी याकरता पोषक वातावरणाची निर्मिती करणे हे ध्येय समोर ठेवून त्यांचं कार्य सुरू आहे. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन 75वा वर्धापन दिनानिमित्त आज ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पत्रकार संघ यांच्या मार्फत दोन्ही काळभोर येथील कोळपे वस्ती येथील वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. तर 15 ऑगस्टच्या निमित्ताने आज इथं भव्य म्हणजे असा मोठा. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, हवेली, पुणे.